कुल्फी वाला आला पुढे. हा पिंकी कुल्फी वाला तो येतो म्हणू चल घे. मी मायेले पैसे मागून येतो, तू तू आईले पैसे मागून ये. माया इथं घरीच नाही आहे. माया आजी आहे पण माया आजी देतच नाही कडे पैसे. माझे जवळ पैसेच नाही राहत पिंकी. तू खा, तू घे आणि तू खा, मी नाही खात. मी देतो ना घेऊन, खा जो मग खाशील ना. मी मायेले 20 रुपये मागतो आणि 2 कुल्फे घेऊ मग, एक तू असाठी एक माझ्यासाठी. हा घे मग, चाल ना म्हणू. आण ना पिंकी तू पैसे, आण ना मग येतो मी. तिथं थांब मग कुल्फी वाल्या जवळ, तिथं मी तिथं येतो कुल्फी वाल्या जवळ. जा तिथं थांब. हा पाणी आणून देतो काय तुका? लय ताण लागली रे बुवा, थंड थंड देतो का पाणी आणून? मापाशी बॉटल आहे याची बहीण, पण गरम गरमच झालं मग बहीण पाणी. दे बरं आणून पाणी, चांगलं थंड थंड मोड कॅपलं मस्त राजनातलं देतो आणून, चांगलं थंड थंड आण बरं. जाय धावत पटो पटो आण मासाठी पाणी. लय खाय गा भाऊ तुम्ही, तुम्ही कुल्फी घ्यावा आलो ना, मला काम सांगता काय? मी ना आणून देत पाणी गिनी तुम्हाला, मला कुल्फी द्या. हे घ्या 10 रुपये, 10 रुपयाची कुल्फी द्या मला. अबे तुले तशीच देतो ना मी कुल्फी, तशीच देतो फुकट. एक गडवाभर पाणी तर आणून दे मला, चांगलं थंड थंड राजनातलं आण दो. आण जाय तशीच धुवून घेतो कुल्फी. योग्य खरंच तशीच द्यान का तुम्ही मला कुल्फी? मी पाणी आणून देईन. खोटं बोलता तुम्ही, खोटं बोलता. पाणी पिऊन घ्यान आणि मग म्हणान कायची फुकट कुल्फी नाही देत जाय असं म्हणान तुम्ही. देईन ना बा, देतो ना बा, फुकट देतो तुली एक कुल्फी. आणून दे मला पाणी गडवा भर थंड थंड. आता आणतो मग मस्त थंड थंड पाणी. लवकर आणतो बा. हा भाऊ 5 मिनिटात जातो मी येतो. आई आई वा आई काय म्हणतो? आई 20 रुपये दे मला, 20 रुपये बाबा. 20 रुपये कायच्यासाठी पाहिजे? आई कुल्फी वाला आला कुल्फी खावाले. 20 नाही 30 रुपये दे. 20 नाही 30? किती रुपयाची कुल्फी? माहित नाही पण तू दे पैसे, 30 रुपये दे. आता 10 रुपयाचीच असन, 10 रुपयाचे वर्तन असन, 10 रुपयेवाली घे, 10 रुपये देतो तूच खाय. आणि 30 रुपये कायले मागून राहिली तू? 30 रुपये कोणाकोणासाठी? 10 रुपये देतो, घरी आण आणि चुपचाप बसून खाय. आई मनुची आई घरी नाही आहे तर कोणी, तिले बी देतो ना मी एक कुल्फी. बिचारीले नाही देऊ का मी, संग मंग खेळतो आम्ही तर. तिची आई घरी नाही म्हणून तिले बी देऊन देतो एक कुल्फी. काय होते दिल्ली तर? असं काही नाही होत दिल्ली तर, देऊन दे. आणि 30 रुपये कायले, तिसरी कोणाले? एकट्यासाठी बी आणतो आई. गर्मी पाहत किती आहे, किती गर्मी होऊन राहिली, जरा थंड खात जाय ना. तर एक मी घेतो, एक तिले देतो आणि एक तुझ्यासाठी आणून देतो. मी नाही खात, राहू दे. 20 रुपये देतो, तू खाऊन घेईन म्हणून देऊन दे. हा दे मग ते 20 रुपये दे दे. थांब उभी राह, आणतो. घेऊ बड्या मस्त पाणी होतो बड्या, थंड थंड आत्मा शांत झाला. रोजच्या रोज देत जाईन भाऊ मी तुम्हाला पाणी. मग एक कुल्फी तुम्ही मला फुकट देत जा रोजच्या रोजच. मी समजलं रे कमल, तू रोज तुले फुकट देतो कुल्फी पाण्यासाठी. आज माझं पाणी गरम झालं म्हणून उद्या तरट बांधतो पाण्याला, पाण्याच्या बॉटलले उद्या तरटच बांधतो आणि थंडच ठेवतो पाणी. बरोबर टाकून आणतो पाण्यामध्ये भेंटो. काय म्हणलं भाऊ, रोज मी पाणी देत जाईन तुम्हाला? नाही गा रोज पाहिजे, रोज नाही पाहिजे. जा 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 कुल्फी खा जा. अजा दादा पाय मला फुकट कुल्फी दिली. अबे खरंच का बे? हाव ना पद्या दादा, पाय विचारून त्याले फुकटच दिली मला त्याला कुल्फी. मा बेन लगन जुडलं का त्याचं? का पोरक झालं याची बहीण? फुकट देऊन राहिला कुल्फ्या, मी बी घेतो बा. चल वाईत गंगेत हात धुवून घेवा, मी बी घेऊन घेतो. मा आईसाठी बी घेऊन घेतो, मा बाबासाठी बी घेऊन घेतो. तू एकच काऊन घेतला बी मग फुकट देते तर? घेऊन घे ना सारेसाठी. एकच देते पद्या दादा, तू एकच देते. असं काय एकच देते का? एक पोरग झालं म्हणून एक कुल्फी, असं काही असं नाही बिन. दे का मला बी दे का एक कुल्फी. काय म्हणते पोरग, पोराची तब्येत चांगली आहे? लेकरू म्हटलं लेकरू चांगला. कोणाचं लेकरू पिया? काय पोरग कोणाचं काय याच्यापून काय बोलतो मी? मा बिन तो घे कुल्फी घे. तुमचं पोरग म्हणतो, तुमचं पोरग पोरग झालं ना तुम्हाला? हा बिन तो इथं लग्न नाही होऊन राहिलं नाही बहीण, पोराची गोष्ट करतो. मा बिन लग्न नाही होऊन तो पोरग कुठून येईन याची बहीण तो. चाल रे भाऊ जास्त नाही बोलाव या माणसासंग, सणकी माणूस दिसते मा भीतो. लग्न व्हायसाठी कुल्फी वाटत असून मग घ्या. अगे पैसे द्या, पैसे कसं बाप देऊन कायचो बोन तो. पैसे द्या कुल्फी द्या. कायचे का भाऊ पैसे? कुल्फीचे पैसे? कुल्फी घेतला ना तू ना, या कुल्फी घेतला ना, त्याचे पैसे कोण देईन? पैसे द्या कुल्फीचे 10 रुपये, 10 रुपयाची होते 10 रुपये. तू तर फुकट वाटून राहिला का भाऊ कुल्फ्या? मापासून पैसे घेतो काय? माय काय दुश्मनी? कोण 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 सांगतलं बे? कोण सांगतलं तुला आम्ही फुकट कुल्फ्या वाटतो म्हणून? पैसे द्या 10 रुपये. ते आता पोट्ट गेलो त्याला तर तुम्ही फुकटच दिली कुल्फी, आणि मापासून पैसे घेता काय? मी काय पाप केलो बा? होईन ना बा, लवकर लग्न होईन ना तुमचं, लवकर लग्न होईन तुमचं. आशीर्वाद देतो मी तुम्हाला. अजून चटक भरत आहे ना मुली आशीर्वाद देते. ठीक आहे चल दे 10 रुपये दे. होते होते माझ्या लग्न.
10,000 रुपये पोट्यानं पाणी दिलं मला, पाणी पाचलं मला थंड म्हणून मी त्याला फुकट कुल्फी दिलो. तर मी बी देतो ना तुम्हाला पाणी आणून, माझ्या घरी चांगलं थंड पाणी आहे, मी बी देतो आणून, मला बी द्या कुल्फी फुकट, मी बी देतो आणून. नाही पाहिजे बे, आता नाही पाहिजे पाणी, झाली झाली आत्मा शांत झाली, आता नाही पाहिजे पाणी, आणि ते कुल्फी वापस दे, वापस दे कुल्फी, नाही तर 10 रुपये दे. काय करू माझ्या भिंत आता, आता याली कुल्फी वापस देऊ तर कुल्फी खावायला भेटणार नाही मला. आई तर मला पैसे देवाची राहिली, आता त्या दिवशी मी 800 रुपयाचा चुना लावलो, आता मला आई 8 रुपये बी नाही देणार. भाऊ उद्या देईन मी तुमचे 10 रुपये, आज नाही मापाशी, उधार उधार ठेवा, उधार उद्या देऊन देईन उद्या. तो महाबीन तर बर्फ नाही पिकत, बर्फाचं उधारी ठेवतो का महाबीन, उधारी काम नाही ते आपलं, सोनं होय का, सोन्यात उधारी ठेवत नाही लोक, जे 10 रुपये आणते ना तो कुल्फी वापस देतात. असं आहे का, घे तुही कुल्फी, मग तुला लग्नच नाही होत, राहतो तसाच मुंजा, घ्या घे घे तुही कुल्फी, घे मुंजाच राहतो तू. अबे शराब देतो का, अबे घे 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 घेऊन घे घेऊन घे घेऊन घे ते कुल्फी घेऊन घेतो, लग्न होईन म्हणा, लग्न होईन असं म्हण, होईन होईन लवकर लग्न होईन तुमचं, तथा आज तू तो चुना लावलाय पण पोट्यानं 10 रुपयाचा. खरंच पिंकी खरंच बोलतो म्हणून, तुला विश्वास नाही काय, मी खरं बोलतो, मला काल फुकटच कुल्फी दिली त्यानं, विचार पद्या दादाला, पद्या दादा खरंच दिली का याला फुकट कुल्फी त्यानं काल, तो कोणाला देत नाही फुकट कुल्फी. हो बे दिली होती, दिली होती माझी त्याला फुकट कुल्फी, मलाही दिली होती एक. आज भी दिन का मग पद्या दादा, आज भी दिन का तो फुकट कुल्फी, आज भी दिन काय तर दिन बा, कोणाला नाही दिन पण मला दिन, आज भी दिन मला फुकट कुल्फी, तो मी रोज आता फुकटच खात जाईन कुल्फी. नाही बे कृष्णा, आज नाही देणार तो, आज नाही देणार तो, मला मोठ्या मुश्किलनं दिली माय भिंग काल त्यानं कुल्फी फुकट, आज नाही देणार तो, आज कोणाला नाही देणार तो फुकट. दादा मी त्याला पाणी दिन नेऊन थंड थंड, मग कोण नाही दिन तो, दिन तो पाणी नेऊन दिन मी त्याला. तर अबे काय म्हणत होता बे तो, काय म्हणत होता माहित नाही का तुले, हा उद्या मी कोण, मी माय पाणी आणून, पाणी नाही पाहिजे उद्या असं म्हणेन, आज तू कोणाला फुकट कुल्फ्या नाही देत रे गड्या, कोणाला नाही देत आज तू फुकट कुल्फ्या. दादा रोज रोज माझ्या पैसे बी नाही देणार कुल्फी खायला. माई आई कुठं देते बाई, माई आई बी देत नाही, माई आईनं काल बी मला पैसे नाही दिले होते माझ्या बीन कुल्फी खावाले, मी तर मोठा आहोत, मी तर लहान आहे, तरी मला बी नाही देत ना माई आई, काल मी फुकट घेतलो खाल्लो, आज नाही भेटणार. दादा नाही तर नाही, राहू दे एक दिवस जास्त कुल्फी नाही खावं लागत म्हणते, एक दिवस खावं लागते. नाही ना बे राजू, काय ना तू, पाहिजे का तुम्हाला फुकट कुल्फ्या, कोणा कोणाला पाहिजे हात वरत करा. पाहिजे दादा मग. बरं ठीक आहे ठीक आहे, सगळ्याले फुकटच भेटन आज कुल्फ्या, सगळ्याले फुकट, लय मोठ्या, एक नाही दोन नाही, लय मोठ्या लय मोठ्या कुल्फ्या घेऊ आपण आज त्याच्यापासून फुकट, आ फक्त मा साथ देजा तुम्ही, द्यान काय 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 द्यान, ठीक आहे ठीक आहे, आज आपण फुकटच कुल्फ्या खाऊ, एक नाही दोन नाही लय लय. इकडे बाहेर काय ले बसल्या, एवढ्या उन्हाच्या बाबा, इकडे अंदर बसा घरामध्ये बसा, फालतू लू लागन ना उन्हाळ्या लागन तर बमलत बसा, चेर चेर इकडे अंदर बसा. नाही बसतो आम्ही इथंच कौसा काकू, मस्त सावली आणि इथं हवाही लागून राहिली, ऊन नाही लागत घरामध्ये, तर गरमीच होते सगळी. हा पंखा आहे, पंखा लावा, लाईन बी आहे, पंखा असल्यावर बी गरमी होते म्हणता, बाहेर उन्हाच्या येऊन बसल्या, ऊन नाही लागून राहिली पण झाका तर लागते माय उन्हाच्या, आ उन्हाळ्या लागन तुम्हाला फालतूच्या, आ बोंबले भरा लागन मग चुना. बसतो ना माय आम्ही, बसतो इथंच बसतो आम्ही, जाय तू अंदर जाय, तू बस पंख्याच्या हव्यात जाय, आम्हाला इथं बाहेरच्याच हव्यात बसू दे मस्त, काही थंडी गरमी नाही होत ना काही नाही, मस्त लागते हवाही लागते, उजेड आहे इथं म्हणजे, उजेड म्हणतो ना इथं, हे बी आहे इथं, काय म्हणते सावली बी आहे मस्त, जाय माय तू जाय बरं, जाय अंदर जाय, डोकसं नको खाऊ, बसा बापा मग डोकसं नको खाऊ म्हणतात बसा, आणि मग उन्हाळे लागले म्हणजे मामांग नको बोंबल जावा इंदिरा, आता माय मी काय करू, हो करून काय नाही लागत उन्हाळे गे, रट्टे गट्टे लागले आहे आम्हाला, काय नाजूक दिसून राहिलो का तुले, उन्हातच काम करणारे बाय आम्ही, नाही लागत ऊन घेईन, जाय तू अंदर जाय जाय. इकडे बसले आहे का तुम्ही, मी म्हणून राहिली कुठं गेल्या गड्या, हो ये ना इकडे जाऊ बसलो बापा, इंदिरा आज गेली नाही ठेल्यावर, म्हणला आता घरी आहे सगळ्या जणी तर चला बसाव एका ठिकाणी, येऊन बसलो इथं सावली आहे कुपाची, इथं अमाय कुल्फीवाला होय आला, आता येईन बाई माय पोरगी अजून, आता आई 10 रुपये आई 10 रुपये परत, काल 20 रुपये नेले बापा, आज आता अजून मागन, रोजच येईन ह्या कुल्फीवाला, रोजच लेकर पैसे मागते, मा ना तुम्ही त्याच्या माईला नाही मागत मलेच मागते. माय चला ना आपण बी खाऊ एक एक कुल्फी, गरमी घाड लागून राहिली, थंड थंड चांगलं लागल, एक एक खाऊन घेऊ सगळ्या जणी. तू चारत का हो शांत बाई सगळ्याले, नाही बापा नाही 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 बापा मी नाही चारत, आपल्या आपल्या पैशानं खा, आपल्या आपल्या पैशानं आणा घ्या आणि एका जागी बसून खाऊ, मी आपते नाही चारत बा, काऊन हो शांत बाई, आता जराशी चारून देशील 10-10 रुपयाची तर काय तू हलका भारी होईन काय.
नाही नाही बापा, हे सोडलं मी आता. आता ते पार्टी देणं, ते कुलप्या चारणं, आणि ते कोणाले उधार पैसे देणं, कोणाची मदत करणं, आजपासून मी कानाले खडा लावतो. बिलकुल नाही. मी म्हणून राहिली कुलप्या खाऊ, आपले आपले पैसे घ्या आणि बस खा बापा. काही फायदा नाही देऊन बी जाऊन. व शांताबाई, मले टोमणा मारून राहिली तू? नाही व, मी काही कोणाले टोमणे नाही ना मारत ना, काही नाही बापा. पण इंदिरा काय म्हणत, बरोबर ना? आपले आपले पैसे जमा करा, 10,000 रुपये कुलपे आणा, एका जागी बसून खा, बरोबर? एकदम एकदम बरोबर शांता, 100% बरोबर. चला मग मी चारतो आज, मग सगळे 10,000 रुपयाच्या कुलप्या किती जणी हवा पण? 3, 4, 5, 6, 60 रुपयाच्या होईल. एक माई माय, एक माई भाऊज, एक माई भासी, 100 रुपये धरून घेतो. 100 रुपयाच्या कुलप्या घेऊन येऊ ना, खाऊन घेऊ. असं पाहिजे बा दिलदार माणूस. नाही तर शांताबाई आहे. नाही बापा, नाही बापा, मी नाही चारत. अहो चाराले काही नाही, मी चारली असती पण कालकनी ह्या पार्वतीनं ना मुन्नीनं हा हरकतच तशी केली बा. माय मनच खट्ट झालं आता, लय खट्ट झालं माय मन. काय करू मी, काय केलं वा? अहो इंदिरा पाय, असं झालं ते तसं झालं, असं केलं तसं केलं ना, मग हे पैसे देवाली आली मले वापस बा. ये पार्वती. हा तर मग असं करावं काय बा पार्वती? हा तिनं उठे मनानं, तिनं दिला ना, प्रेमा खातीर दिले तिनं, आणि वापस करायला काऊन आले? राव देव इंदिरा, मी समजावली समजली नाही ते. आता घ्यान मग कुलप्या चारतं काय, तर घ्यान खाऊ कुलप्या, थंड लागत जरासं. नाही व तसं नाही व इंदिरा, माय मनाले वाटलं का बोबा, आणि देऊन देवा पैसे नाही ठेवावं, असं काही कपट नाही होतं मा मनामध्ये. तर मी म्हणतो काय व पार्वती, तुले तुझ्या मनात कपट होतं म्हणून, मले वाईट लागलं म्हणून, मी वाईट लागलं म्हणून राहिली. झालं आता बंद करा विषय, जाऊ दे, झालं ते झालं. चला कोण आणते कुलपी, कोण आणते कुलप्या? आता एकटे कोण आणणं होईन का एवढ्या कुलप्या पण? चाल ना शांताबाई, चाल ना, चला दोघी तिघी जणी घेऊन येऊ. देवा शांत, देवा ये इंदिरा दे पैसे. हा देतो ना. अबे थांब ना बे, तुला फुकट पाहिजे ना, फुकट पाहिजे तर थांब तू, भेटते मी बोलतो त्याच्यासोबत. नाही पद्या दादा, मला नाही फुकट नाही पाहिजे, मला माझी मम्मी मारण, मला फुकट काऊन घेतली म्हणून तू म्हणून. नाही तूच घे पद्या दादा, मी चाललो, मी माझ्या मम्मीलाच मागतो पैसे, आणि मी पैशानेच घेतो मी. अबे लेका फेकाड्या, जाय मग तर मम्मीलाच मग, जाय. भाऊ मी पाणी आणून देतो तुम्हाला मस्त थंड थंड राजनातलं, मला एक कुल्फी देता काय? नाही रे बाबू, नाही पाहिजे मले पाणी, हाय माझ्यावर पाणी, थंड थंड पाणी हाय माझ्यावर, बरं टाकून आणलो मी, नाही पाहिजे. काय बर्फाचं पाणी पेत का भाऊ, बिमार पडशील नो एवढ्या उन्हीमध्ये, बर्फातलं पाणी पेशीन तो, राजनातलं पाणी पे मस्त, नवं नवं करो करो मडकं आणलं माझ्या आईनं, तर त्याच्यातलं पाणी आणून देतो तुले, लय मोठं आणतो, बॉटल बी भरून देतो. आम्हाला का नाही 4 जणाले एक एक कुल्फी देऊन दे. 4 जणाले आराधन मानलं, नाही पाहिजे, नाही पाहिजे. अहो बिलकुल पाणी नाही पाहिजे मला, चला इथून पोया, आणले का पैसे तर कुल्फी देतो, आणा 10,000 रुपये आणा कुल्फी देतो, नाही तर इथून चालते वा पटकन, जास्त बोलू नका, पाणी नाही पाहिजे म्हणलं तर नाही पाहिजे. जास्त बोलते मा बहीण. बरं बरं भाऊ, ठीक आहे, चाल बे कृष्णा, चला चला. बहीण जेव्हा सुटी जाणं काढलो मला उल्लू बनवलं, उल्लू बनवून मापासून कुल्फी घेतली, आज नाही तर रे रोज 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 10-20 रुपयाच्या अशा फुकट देईन तर माझा धंदा काय होईन रे, धंदा काय चालणार आहे माया, आम्हाला धंदा काही परवडला तर पाहिजे तू बहीण, तो देऊ ना त्यांना थेंडा लागतो मी, फुकट देऊ का? आता कसं पद्या दादा, तू देतच नाही फुकट, मी चाललो माझीला मागतो 10 रुपये कालचे, काल 10 रुपये दिले होते माझीने, मग त्यांना फुकट दिले तर दिली कुल्फी, तर माझी जवळ नवा पद देऊन दिले 10 रुपये, मी तेच 10 रुपये मागतो माझीला ना खातो कुल्फी का पद्या दादा, तो देतच नाही तो ढोलिया, देतच नाही तो फुकट, देतच नाही तो. अबे मापाशी एक आयडिया आहे, पहा तुम्ही 7 द्यान तर म्हटलं तुम्ही तिथं फुकट कुल्फी खावायची आहे, 7 द्यान म्हटलं होतं ना. हा तो गेला डोंबडा, तो गेला, आपल्याला 7 नाही दिली त्यानं राजून, आता आपल्याला भेटन ना फुकट कुल्फी, आपण त्याला देऊ नाही. तुम्ही ऐका सोबत, तुम्हाला पाहिजे असं फुकट कुल्फी तर तुम्ही 7 द्यान आहे, तर तुम्ही बी चालले जा. हे पण तुम्हाला सांगतो एक प्लॅन आहे माझ्याकडे, ऐका आपण असं करू तर आपल्याला कोणी पुऱ्या डब्बाचा डब्बाच भेटून जाईन, आपल्याला पुऱ्या कुलप्यात चपाट चट करून टाकू पुऱ्या. कोणता दादा, कोणता प्लॅन? हे पा सांगतो तुम्हाला, तो पाणी तर नाही म्हणते आता, त्यानं स्वतःच पाणी आणलं, पण थोड्या वेळानं त्याला भूक लागन, भूक लागन तर मग मी त्याच्यापाशी जाईन,
आणि त्याला म्हणून चला भाऊ मी तुम्हाला जेवायले देतो, मग आईनं असं बनवलं तसं बनवलं असं म्हणून त्याला जेवायला आणून मी घरी मग घरामध्ये मी त्याला जेवायला देईन. तो मग त्याचा कुल्फीचा डब्बा इथं राहील, तर मग त्याचा कुल्फीच्या डब्यात तो जेवायला बसला मी तुम्हाला इशारा करून देईन, मग तुम्ही इथं येवायचं कुल्फी डब्यातल्या कुल्फ्या पुऱ्या काढून त्या तिकडे चाललं जावाचं, नाही तर मा घरा मांग नाही तो दिसन माहिती त्याला कुठेही चाललं जावं तिकडे दूर दूरचा जाऊन न बसचा. मग मग मी त्याला बरोबर बैलो बैलो करतो, आम्हाला काय माहीत असो तसं करून मग तो चालला जाईल मग त्याच्या गावले. हां चोरी झाल्या कुल्फ्या करून मग आपण खाऊन घेऊ पुऱ्या कुल्फ्या, कसं वाटलं जमलं मस्त. पण पद्या दादा नाही बरोबर नाहीये, चोरी करणं गलत चुकीचं, चोरी करून खाणं चुकीचं, त्याच्यापेक्षा नाही खाणं बरं. पद्या दादा नाही बरोबर, चोरी करणं वाईट आहे, लय वाईट आहे. तुले शाळेत शिकतो ना पद्या दादा, तू शाळेत शिकतो तरी तुला नाही समजत काय पद्या दादा, चोरी करायला म्हणतो आम्हाला बी शिकवतो, नाही नाही चोरी नको करू, चोरी नको करू पद्या दादा, नाही पद्या दादा. पण अरे तो खावाची चोरी केली तर काही नाही होत ना बे, पैशाची नाही करायला लागत, पैसे नाही चोरायला लागत, सोनं नाही चोरायला लागत, काहीच नाही चोरायला लागत, खावाची चीज चोरली तर काहीच नाही होत. आपण खावासाठी चोरून थोडी राहिलो, आपण खावासाठी घेऊन राहिलो ना, घेऊन राहिलो आपण खावासाठी, काय होते त्यांना. तुबे तुले नाही पाहिजे का कृष्णा, तुले नाही पाहिजे तू तुझ आहे, मी एकटाच खाईन. पद्या दादा पाहिजे मला, पण मग तो मारण आपल्याला काही करत मग. अबे काहीच नाही करत तो, काही नाही करत तो, काय होते त्याच्यानं. जास्त पुऱ्या नको नेतो, चल दहा घेऊन जातो, पाच तू येण पाच माया, त्याला माहीत बी नाही होणार त्याच्या डब्यातले कुल्फे गायब झाले तर असं करतो. मग पुऱ्या नको, पाच तून पाच मी, हा मग तर ठीक आहे ना. काय पद्या दादा काय म्हणते, पुरा डब्बा नाही नेऊ आपण, हे पाहूया पाच मी पाच पद्या दादाचे पाच पिंकी पाच पुऱ्या म्हणून असे आपण वीसच काढू फक्त वीसच. नाही नाही तरी नाही तरी नाही, मग साहेब मग एक एकच काढून घेऊ, एक 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 चालेल. एक एक काय होते बाई, एक एक ना एक एक म्हणते पाच पाच तरी काढू. पिंकी मी ना आम्ही नाही पाच पाच नाही, सर्दी बिमार पडायचं का पाच पाच कुल्फ्या खाऊन, आम्हाला पाहिजे तुम्हीच का. पद्या दादा पोट्या ऐकत नाही आता कसं, आपण दोघंच का, मग मी एकटाच काढू का मग मी कुल्फ्या. अबे मी बी काढू लागण ना बे. मग ठीक आहे पद्या दादा तू बी काढू लागशील तर मग ठीक आहे, हो ठीक आहे मग. चल आता तू तिकडे लपून जाय, दिसू नको त्याला, आणि मी त्याला बोलावले जातो जेवायला आणतो त्याला. ठीक आहे पद्या दादा. पोट्टे कायच्यासाठी जमा झाले कडे इथे अंगणामध्ये, आणि काय जे फुसूड फुसूड करून राहिले तर. पद्या अ पद्या अ पद्या माय काय म्हणते इकडे या पद्या, कुठ चालला. ए मा काय वय काय फुसूड फुसूड चालू होती, हा काही चोरी चारीचं काम करून राहिला काय, काय आपता आणतो नको बेटा, आताच सांगतो तुले आपत आणला गिनला तर पाय तुले पोलीस ठाण्यातच नेऊन टाकतो, आणतच नाही डबल शिक्षण गिक्षण गेलं गड्ड्यात. आई काय तू कशी बोलतो, काय काय चोरी करून राहिलो का मी, काय बी बोलत नाही, काय बोलणं काय सुरू होतो, हा काय खुसूड खुसूड चालू होतं. आम्ही खेळून राहिलो आई, आमचं खेळ ना खेळाच्या गोष्टी करून राहिलो होतो, दुसरं काय. हे पाय बाबू घरावर आपत आली नाही पाहिजे, आता सांगतो जास्तीच्या उन्हाडक्या करू नको. ए मा मी उन्हाडक्या आई नाही, मी तर किती शिधा पोरगा आहो तू, असं करतो का मी. मला माहित आहे किती शिधा आहे तू, मी सिधी नाही तू कसा सिधा राहशील, बरं खेळ पण आपत आली नाही पाहिजे एवढं समजून घे, पाय तोडून गयातच लटकून देईन तू यावाले, असा काही आपत गिपत आणला घरावर तर नयनात आपत गिपत.